नमस्कार, मी माधवी। अनुमधु किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। छोटा मोठा समारंभ असो किंवा बर्थडे पार्टी, पावभाजी हा सर्वांच्याच आवडीचा पर्याय आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावभाजी सर्वांनाच आवडते। आज आपण मस्त चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग पावभाजी बनवायला सुरुवात करू। पावभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथे मी 1/2 किलो फ्लावर आणि 1/2 किलो बटाटे घेतले आहेत। साधारण 4 मध्यम आकाराचे बटाटे आहेत। फ्लावर व बटाट्याचे तुकडे करून मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता भाज्या शिजवून घ्यायच्या, पण अशा शिजायला न टाकता एक एक्स्ट्रा स्टेप करायची। बघा भाजीला कसली मस्त खमंग चव येईल। त्यासाठी कुकरमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1/2 चमचा जिरे, जिरे फुलल्यावर यामध्ये भाज्या टाकून घेऊ। फ्लावर, बटाटा आणि पाव बीट, बीटचं साल काढून छोटे 4-5 तुकडे टाकायचे आहे। भाज्या छान तेलावर परतून घ्यायच्या। भाज्यांना फोडणी दिल्यावर पावभाजीला मस्त खमंग चव येते आणि बीट टाकल्यामुळे भाजीला रंगही फार छान येतो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 ग्लास पाणी घालत आहे। भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून लो टू मिडियम गॅसवर 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या 3-4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर थंडही झाला आहे। तुम्ही पाहू शकता भाज्याही छान शिजल्या आहेत। आता स्मॅशरने भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत। इथे मी भाज्या स्मॅश करून घेतल्या आहेत। भाज्यांमध्ये बीट टाकल्यामुळे रंग किती छान आला आहे बघा। पावभाजी बनवण्यासाठी अजून आपल्याला लागणार आहेत 4 मध्यम आकाराचे कांदे, मी बारीक चिरून घेतले आहेत। 2 टोमॅटोची प्युरी, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। 1 बारीक चिरलेली शिमला मिरची आणि 1 वाटी फ्रोझन मटार, तुम्ही ताजा मटारही वापरू शकता। 50 ग्रॅम बटर। चला आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मोठ्या करी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल मी गरम करून घेतलं आहे। आता यात 1 चमचा जिरे, जिरे फुलल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। बाहेर हॉटेलमध्ये पावभाजी ही मोठ्या तव्यावर बनवली जाते, पण घरी आपल्याकडे एवढा मोठा तवा नसतो, त्यामुळे मोठ्या जाड कढईमध्ये किंवा जाड पॅनमध्येही तुम्ही ही पावभाजी बनवू शकता। पावभाजीमध्ये कांदा कधीच ब्राऊन होऊ द्यायचा नाही, कारण त्याची चव अजिबात चांगली लागत नाही। कांदा परतून झाल्यावर यामध्ये शिमला मिरची ॲड करू व 2 चमचे आलं लसूण पेस्ट। हे सर्व 3-4 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। शिमला मिरची परतून झाल्यावर यात टोमॅटो प्युरी ॲड करू, त्यानंतर 1 वाटी फ्रोझन मटार। फ्रोझन मटार लगेच शिजतात, तर तुम्ही ताजा मटार घेतला असेल तर तो 5 मिनटं वाफवून घ्या। सर्व मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून 2-3 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे। 3 मिनटं झालेली आहेत आणि मटारही छान मस्त वाफले गेला आहे। आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये 2 चमचे बटर, म्हणजेच 25 ग्रॅम बटर ॲड करायचं आहे। आणि या बटरवरच सर्व मसाले ॲड करू। 1/2 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, 4 चमचे लाल तिखट, 4 चमचे पावभाजी मसाला। हे सर्व मसाले एकदा मिक्स करून घेऊ। बटरवर मसाले टाकल्यामुळे मसाल्यांचा स्ट्रॉंगनेस भाज्यांमध्ये उतरत नाही आणि भाजीला रंगही छान सुरेख येतो। असं केल्यामुळे ठेल्यावर जशी पावभाजी मिळते ना, तशीच चव या पावभाजीला येते। सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, एकदा नक्की चेक करा। आता यामध्ये थोडं पाणी ॲड करू व सर्व मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान तेल सुटलं आहे। आता यामध्ये स्मॅश केलेला भाज्या ॲड करू व सर्व एकदा मिक्स करून घेऊ। आता यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकायचं आहे। पावभाजी जास्त घट्ट किंवा पातळ करू नये। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण याआधी भाज्या शिजवतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे प्रमाणातच मीठ घाला। आता सर्व मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून 1-5 मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे। 5 मिनटं झालेली आहेत। आता यामध्ये 2 चमचे बटर, म्हणजेच 25 ग्रॅम उरलेलं जे बटर आहे ते ॲड करायचं आहे।
आणि कोथिंबीर हे एकदा मिक्स करून घेऊ। आता ही पावभाजी तुम्हाला पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यावर पावभाजी घट्ट होते, अशीच पावभाजी आपल्याला पाहिजे आहे। पावभाजी तयार आहे, गॅस बंद करू। आता पावभाजीसाठी तरी तयार करू। त्यासाठी फोडणी पात्रामध्ये कमी आचेवर तेल मी गरम करून घेतलं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे, जिरे फुलल्यावर यात एक चमचा लाल तिखट, एक चमचा पावभाजी मसाला व थोडी कोथिंबीर आणि 2-3 चमचे पाणी ॲड करायचं आहे। अशा प्रकारे जर तुम्ही तरी बनवून पावभाजीवर टाकली की पावभाजीची चव आणखी वाढते। आमच्या घरी पावभाजी बनवली की अशी तरी नेहमी बनवली जाते। माझ्या घरी लहान मुलं आहेत म्हणून ही तरी मी भाजीत टाकणार नाही। ज्याला तिखट भाजी पाहिजे असेल तर अशी मस्त तरी टाकून पावभाजी खाऊ शकता। इथे पावभाजीसाठी झणझणीत तरी तयार झाली। आता आपण पाव भाजून घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये थोडं बटर टाकायचं। बटर मेल्ट झाल्यावर यावर थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर ॲड करायची आहे। इथे तुम्ही पावभाजीच्या मसाल्याऐवजी थोडीशी पावभाजी टाकली तरी चालेल। आता एकदा मिक्स करून पावमधून कट करून अशा पद्धतीने ठेवायचे आणि पावावर आपण जी तरी बनवली आहे ती थोडी टाकायची। अशाच प्रकारे दोन्ही बाजूंनी पाव बटर लावून छान भाजून घ्यायचे आहेत। असे गरमागरम पाव असेच खायलाही मस्त लागतात। पाव भाजताना बटर जास्त टाकायचं म्हणजे पाव नरम राहतात। इथे पावही भाजून झाले आहेत। तयार आहे सगळ्यांची फेवरेट मस्त चमचमीत पावभाजी। आता आपण सर्व करू। कांदा, लिंबू, गरमागरम पाव आणि चमचमीत मसालेदार पावभाजी तुम्ही पाहू शकता। पावभाजीला रंगही किती छान आला आहे। आता यावर थोडी तरी टाकायची, कोथिंबीर आणि चीज। सुटलं ना तोंडाला पाणी? तुम्हीही अशा प्रकारे पावभाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा। या प्रमाणामध्ये जर तुम्ही पावभाजी केली तर 5-7 जणांना सहज पुरते। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हां, अनु मधुस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खा आणि खुश रहा।